नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश कामनकर। मी आतापर्यंत जे फेसबुकला सांगत आलो की थंडीमध्ये घट जाणवणार, तर आज तुम्ही आता त्याचा अनुभव घेत आहे। तरीही परत 5 तारखेपासून एकदा थंडीला सुरुवात होणार, पण जसं की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, त्यानंतर बुलढाणा, औरंगाबादच्या काही भागात खूप जबरदस्त कडाक्याची थंडी होती, विदर्भातही बऱ्याचशा ठिकाणी कडाक्याची थंडी होती, पण विशेषतः धुळे 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते। आता त्या प्रकारची कोल्ड वेव राहणार नाही, तुम्हाला मी काही गोष्टी स्क्रीनवर पण दाखवणार। आता त्या प्रकारची कोल्ड वेव राहणार नाही, पण थंडीला एकदा परत सुरुवात होईल 5, 6 आणि 7 तारखेला। महाराष्ट्रात विशेषतः थंडी वाढलेली जाणवणार, पण मागे जी कोल्ड वेव येऊन गेली त्या प्रमाणात थंडी जाणवणार नाही। आता जर का विशेषतः आपण सांगायला गेलं, मी 7 तारखेच्या पुढची अपडेट जी आहे तो तुम्हाला परत एक व्हिडिओ देणार, पण मी आता 7 तारखेपर्यंत फक्त मी तुम्हाला सांगत आहे। स्क्रीनवर मी मॅक्झिमम टेम्परेचर, मिनिमम टेम्परेचरचे दोन्ही मॉडेल तुम्हाला दाखवत आहे। तर आता याप्रमाणे धुळे, जळगाव, नाशिक या भागात थंडी परत जवळपास 10च्या खाली जाण्याची शक्यता, पण जी मागची कोल्ड वेव, मी परत सांगतो की मागची कोल्ड वेव जी आली होती, म्हणजे जे तीव्र थंडी होती त्या प्रमाणात थंडी राहणार नाही। त्यानंतर अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया याही भागात थंडी जाणवेल, पण थंडी हा फार जास्त राहणार नाही, पहिल्यासारखी राहणार नाही। त्यानंतर पुणे, सातारा आणि सांगलीचा काही भाग, म्हणजे सांगलीचा जसा उत्तर भाग, या भागातही थंडी राहील। जास्त थंडीचा जर जो भाग आपण जर सांगायला, विशेषतः नंदुरबार, धुळे, नाशिकचा जो पूर्व भाग आहे आणि औरंगाबादचा जो पश्चिम भाग आहे, या भागात विशेष थंडी जाणवेल। तसेच ठाणे, पालघरच्या पूर्व भागातही विशेषतः तापमानात घट आपल्याला येणाऱ्या दिवसात जाणवू शकते, पण ही थंडी जवळपास 5 तारखेपासून परत एकदा आपल्याला अनुभवायला मिळेल। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला फेसबुकला फॉलो करा, मी प्रकाश कामनकर, माझा प्रकाश कामनकर नावाने अकाउंट आहे। त्यानंतर माझा हवामान अंदाज नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे, ॲग्री पॉवर नावाचं आपलं पेज आहे, आणि 2,68,000 शेतकरी समूह आपला यूट्यूबला आहे, त्याचं नावसुद्धा ॲग्री पॉवर आहे। धन्यवाद।